नमस्कार, मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं हाऊसफुल सिनेमा व्हिडिओ मॅगझिन या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण बोलणार आहे एका वेगळ्या गाण्याबद्दल. वेगळ्या गाण्याबद्दल म्हणजेच सतरा जणी या गाण्याबद्दल. सतरा जणीचा अर्थ तुम्हाला कळला असेल. सतरा जणी म्हणजे काय, काही वेगळं इंट्रोडक्शन द्यायची गरज नाही आहे. त्याचं कारण असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या गाण्याने अक्षरशः आग लावली आहे, प्रत्येक शोजमध्ये प्रत्येक ठिकाणी, मग लग्नाचा कार्यक्रम असो तिकडे सतरा जणी वाजतंय, ऑर्केस्ट्रा असो तिकडे सतरा जणी वाजतंय, लावणीचा कार्यक्रम असो तिकडे सतरा जणी वाजतंय. आणि ही सतरा जणी कमीत कमी चार चार वेळा वन्स मोर घेणारं गाणं आहे. तुमचं आमचं सर्वांचं अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं ठरणारं गाणं. ह्या गाण्याबद्दल मी या ठिकाणी बोलण्यासाठी आता आलो आहे. तुम्ही सगळेजण सगळ्याच चॅनलवर हे गाणं बघत असा आमंत्रित करतो. प्लीज वेलकम प्रकाश दिंडले. प्रकाश माझा मित्र आहे आणि खूप छान मुलगा आहे, खूप होतकूर मुलगा आहे. याची वेगळी ओळख करून द्यायची काय कारण नाही, कारण सगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्या ठिकाणी हा माणूस प्रसिद्ध आहे. तेव्हा प्रकाश, या गाण्याचा दिग्दर्शक आहे, तू 2 मिनिटं बोलशील आमच्या प्रेक्षकांसमोर. अतिशय सुंदर गाणं आहे. सरांनी या गाण्याची एवढी स्तुती केली त्याबद्दल असं मला वाटत नाही की आता काय बोलण्यासाठी काय राहिलंय. त्यामुळं सर बोलले, त्यामुळं तुम्ही सर्वांनी महाराष्ट्राने आमच्यावर जे भरभरून प्रेम केलं, तब्बल 10 लाख लोकांनी यूट्यूबवर याला लाईक केलं, त्याबद्दल मी तुमचा सर्वांचं आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आमच्यावर असंच प्रेम करत राहा असे मी तुमच्याकडे आशा बाळगतो. आणि सरांनी या ठिकाणी आम्हाला त्यांच्या हाऊसफुल सिनेमासाठी बोलवलं आणि आमची मुलाखत घेतली, त्याबद्दल मी सरांचं देखील या ठिकाणी आभार मानतो. येस प्रकाश, स्वतः दिग्दर्शक आहे त्यामुळे तो स्वतःच्याच गाण्याबद्दल किती बोलणार. पण या गाण्याचा खऱ्या अर्थाने आत्मा जो ठरलेला आहे, ज्या मुलीचा आवाज या गाण्याला लाभलेला आहे, त्या गायिकेला मी इकडे आमंत्रित करतो. कारण या गायिकेचं फ्युचर खूप ब्राईट आहे, खूप ब्राईट आहे. कारण हे 17 जणी पहिलंच गाणं तिचं एवढं सुपरहिट झालं आहे, अजून नवीन नवीन गाणी येत आहेत, पाहूया पुढं तिचं फ्युचर काय. पण आत्ता मी तिला तुमच्यासमोर बोलतो आहे. प्लीज वेलकम आमची पार्श्वगायिका राखी. येस राखी, काय म्हणशील तू या गाण्याबद्दल? या गाण्याबद्दल मी एवढं सांगेन की माझी अशी इच्छा होती की एखादं मुलीचं हिट गाणं असावं. कारण आता बरीचशी गाणी अशी जेंट्स लोकांची हिट आहेत, पण मुलीचं गाणं हिट नाही. आणि म्हणून माझी इच्छा होती की आपल्याही आवाजातलं काहीतरी असावं. आणि म्हणून आमच्या सगळ्या कवी, आमचे संगीतकार यांनी सगळ्यांनी एक चांगला विषय माझ्यापर्यंत आणला आणि सांगितलं की आपल्याला हे गाणं करायचं आहे. पण त्यावेळेला गाणं केलं तेव्हाही असं डोक्यात काही वाटलं नाही की बाबा हे गाणं इतकं चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचेल. पण 8 महिन्यानंतर इतका भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे, मी स्वतः चक्क झालेली आहे. आणि इतकं त्या सर्व महाराष्ट्रातील लोकांनी त्या गाण्याला इतकं प्रेम दिलेलं आहे, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. पहा, जे गाणं तुम्हाला सगळ्यांना आवडतं, तुम्हाला आज कळलं असेल की त्या गाण्याच्या मागचा गोड आवाज कुणाचा, तर गौर से देखिए यही है वो जिनकी इतकी प्यारी आवाज, इतनी प्यारी आवाज है जो पूरे महाराष्ट्र में धूम मचा रही है. आणि यानंतर ज्या गाण्याला ज्यांनी जन्म घातला, ज्या गाण्याला प्रॉपर कंपोज केलं, ज्यांच्या शब्दांवर त्यांनी कंपोजिशन केलं, सगळ्यात पहिल्यांदा तर मी त्या म्युझिक डायरेक्टरला इकडे आमंत्रित करतोय. प्लीज वेलकम सचिन अवघडे. सचिन अवघडे आमच्या या गाण्याचे म्युझिक डायरेक्टर आहे. सध्या अनेक गाणी हिट त्यांची चाललेली आहेत, त्यापैकीच एक हिट गाणं आहे. सचिन अवघडे आमचे म्युझिक डायरेक्टर 17 जणी. आणि जे तू सरांनी जे आमच्या गाण्याची माहिती दिली, त्यांनी इतकं म्हणजे चांगलं म्हणजे आमच्या गाण्याची सगळी माहिती व्यवस्थित दिलेली, त्याबद्दल आम्ही काय सांगणार. फक्त एवढंच सांगेल की जनता माईबापांनी जे प्रेम दिलंय असंच आमच्या पुढील गाण्यालाही प्रेम द्या. आणि आता सध्या जे गाणं गाजतंय आम्ही एन्जॉय करतोय आणि तुम्ही एन्जॉय करताय आणि आय एम हॅपी. आता हे जे गाण्याला गीतकार आहेत तर ते गीतकार. येस येस येस, ते गीतकार म्हणजे इतके छान आहेत, इतके मस्त आहेत, इतके हँडसम आहेत, त्यांच्याबद्दल सांगायला नक्की आवडेल कारण ते इतके हसत असतात. पण तुम्हाला सांगू का, मला त्यांना एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. आमचे गीतकार बापू यांना मी इकडे आमंत्रित करतो. बापू या इकडे आमच्या या कार्यक्रमाचे, आमच्या या गाण्याचे. नमस्ते शाहीर बापू. शाहीर, तुम्हाला एक गोष्ट मला विचारायची. विचारायची की तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्ही 17 जणी शोधले असतील म्हणून. नाही 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 नाही. मग तुमच्या मनामध्ये 17 जणी हा विषय आला कसा? कसा माहिती आहे का, सध्याची तरुण पिढी कामधंदा सोडून नुसतं काहीतरी वेगळ्या टवाळक्या करणं किंवा काहीतरी कॉलेजमध्ये हुल्लडपणा करणं किंवा काहीतरी असं गैरव्या प्रकार करणं असा मी पाहिला. आणि खरं तर आता सध्या जमान्यात काय प्रकार आहे, येस मनी सकॅस वाने, नो मनी पुसना. म्हणून मला सुचलं की खिशात असेल मनी तर माग लागतील 17 जणी. आणि हे गीत खरोखर कंपोज केलं माझ्या सचिननी, इतकं सुंदर कंपोज केलं आणि त्या कंपोजला न्याय दिला तो माझ्या राखीनी. सुंदर केलं आणि सर खरोखर मला आनंद वाटला. महाराष्ट्रातल्या पूर्ण प्रेक्षकांनी एवढा भरभरून प्रतिसाद दिला, तुम्ही आम्हाला इथपर्यंत मुलाखत घ्यायला बोलावलं. खरोखर जितेंद्र वायकर सरांचं मी मनपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्रातील तमाम
रसिक जनतेचं मी आभार मानतो आणि खरोखर पुढच्याही माझ्या प्रोजेक्टला असंच भरभरून प्रेम द्या एवढीच अपेक्षा. फक्त आता 17 जणी काढलेत, आता 20 जणी करू नका. नाही नाही सर, नाही झेपेन अशा झाल्या. अरे बापरे. बरं, आता हे सगळे आमचे लोक आहेत की ज्यांच्याबद्दल जे या गाण्याशी या प्रोजेक्टशी कनेक्टेड होते. ओके राखी, तुला काय बोलायचं अजून? मी गाणं ऐकू इच्छिते. गाणं ऐकू इच्छिते. आणि खऱ्या अर्थाने ज्या प्रेक्षकांनी आम्हाला इतका भरभरून प्रतिसाद दिला, त्यापैकीच आमचे एक प्रेक्षक आणि आमचा एक मित्र जो सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होम मिनिस्टरचे कार्यक्रम जोरात करतो आहे, तो म्हणजे होम मिनिस्टर परळीकर, रमेश परळीकर. हा आमचा मित्र आहे, कलाकार आहे आणि एक प्रेक्षक म्हणून तो आज तुमच्यासमोर बोलणार आहे. मी सरांचे गाणे नेहमीच बघत असतो. आता हे गाणं माझे मित्र प्रकाश आहेत, प्रकाश ती केले. या गाण्यामध्ये ज्यांनी लिहिले अप्पांनी, ते गाणं खरंच सुंदर आहे. खिशात असेल मनी तर माग लागतील 17 जणी, जर खिशात पैसा असला नंतर माझ्याही पाठीमाग लागतील, तुमच्याही पाठीमाग लागतील, सगळ्यांच्याच पाठीमाग लागतील. त्यांना कल्पना सुचली याच्यामध्ये सर्व काही. आणि गाण्याबद्दल सरांनी सांगितलेलंच आहे, ज्यावेळी ह्या गाण्याची तयारी चालली होती व्हिडिओ करण्याचा, त्यावेळी प्रकाश धिंडले यांनी कितीतरी मुली या गाण्यासाठी बघितल्या. मग कोण होईल, आम्ही 17 मुलीसुद्धा सिलेक्ट केल्या. 17 मुलींनंतर मग त्यांनी एक मुलगी ठरवली, त्या व्हिडिओमध्ये मलाही घेणार होते असं ठरलं होतं. आणि त्याच्यानंतर मलाच वेगळीकडे काम लागलं, त्याच्यामध्ये प्रकाश सरांनी ते गाणं केलं. पण जेही काही सरांनी केलं, प्रकाश धिंडलेंनी केलं, ते अतिशय सुंदर केलं आणि त्याला भरभरून प्रतिसाद तुम्ही रसिक प्रेक्षकांनी दिला. त्यामधलाच मी सुद्धा एक आहे, मलाही ते गाणं खूप आवडलं. त्या सर्व टीमचे खूप खूप आभार. तुम्ही छान गाणं आमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांना दिल्याबद्दल. मीही रसिकच आहे त्याच्यातला आणि माझ्या आवडीचं सुंदर गाणं आहे ते, तुमच्याही आवडीचं आहे. सर मला बोलायचं करायला इच्छा नव्हती, पण तरी पण आता आठवलं म्हणून बोलतोय. त्याचं कारण असं आहे की सर तुमच्यावर आणि रमेश तुझ्यावर बायका मोर्चाच काढणार आहे. अरे बापरे. काय बायका काय अशा असतात की खिशत असेल मणी केल्या मागे लागतात दुःखामध्ये? माझं म्हणणं तसं नव्हतं, महिलांचेच कार्यक्रम असं म्हणणं नव्हतं. पण जे हे गाण्यातून निघाले, खिशत असेल मणी तर मागे लागतील 17 जणी. जर तुम्ही टापटीप मध्ये राहिलात, कपडे इकडे चांगले असतील, तर तुमच्या मागे कोणतरी असतं. जर तुम्ही माल हे तो ताले, नाहीतर कोणी तुम्हाला विचारत नाही असं असतं. नाही त्या हिशोबाने म्हणलं, वाईट हिशोबाने नाही. आणि दुसरी गोष्ट सर, प्रत्येक वेळी त्यांच्या गाण्याचं मेकिंग करत असतात. मी सरांना बोललो सुद्धा होतो की सर मला तुमच्या व्हिडिओमध्ये खूप येण्याची इच्छा आहे, कारण सरांनी जे आतापर्यंत गाणं केलं, जितू वायकर यांचं नाव नीट लक्षात ठेवा, यांना तुम्ही बघतात. जितू वायकरांनी जे गाणे आतापर्यंत केले ते गाणे सोनं केलेली आहेत. तुम्ही त्यातलं पप्पी दे पारोला गाणं बघितलं असेल, त्या गाण्यावरती जी अभिनेत्री आहे स्मिता गोंदकर, त्या गाण्याच्या अगोदर त्या हिरोईनीला कोणीही ओळखत नव्हतं. म्हणजे हे व्यक्तिमत्व म्हणजे पारस आहे, पारस ज्याला आपण कुठल्याही लोकांना लावलं की ते सोनं होतं, तसे हे सर आहेत. कुठल्याही कलाकाराला लावलं की तो कलाकार त्या कलाकाराचे स्टार उजळतात असं मला वाटतं, म्हणजे माझं वैयक्तिक मत. थँक्यू बापू, थँक्यू. हे तुमचं प्रेम आहे आणि हा राखी काय आम्ही गाणं सादर करतो. हा येस राखी, आपण जिच्या आवाजात आपण ऐकलंय आता तिला ओरिजिनल ऐकू. येस राखी प्लीज. मी रॉक स्टार, माझी दुनिया फॅन, बँग बँग माझं गाणं काय आहे तुझं प्लॅन, ॲटिट्यूड माझं भारी, डू अंडरस्टँड, डू अंडरस्टँड, डू अंडरस्टँड. आयटते फिरतो नखरा करतो बनून यो यो हनी, टडंग डडंग टडंग डडंग डडंग डडंग. अरे आयटते फिरतो नखरा करतो बनून यो यो हनी, तुर बनून यो यो हनी. एक खिशात असल मनी तर माग लागतील 17 जणी. खिशात असल मनी तर माग लागतील 17 जणी. तुझ्या खिशात असल मनी तर माग लागतील 17 जणी. खरोखर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या मागे लागतील 17 जणी. आजचा हा एपिसोड छान इथंच आम्ही थांबतोय. पण मला एकच म्हणायचं आहे, जेवढं प्रेम आता या महाराष्ट्रामध्ये या गाण्याला मिळत आहे, तेवढंच प्रेम आमच्या या व्हिडिओला पण मिळावं तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज 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 त्याला सबस्क्राईब करा आणि बाजूला एक बेल आयकॉन येतो ते बेलचं बटन दाबा, म्हणजेच आमच्या सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. वी आर सायनिंग ऑफ फ्रॉम हाऊसफुल सिनेमा व्हिडिओ मॅगझिन से 17 जणी.